विदर्भामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच मतदार राजा मतदान केंद्रावर येतोय. काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय, काही ठिकाणी अजूनही कमी प्रतिसाद मिळतोय. आणि या सगळ्यांमध्ये नेते मंडळी मात्र आता मतदार राजाला बाहेर काढण्यासाठी स्वतः बाहेर पडली आहे. नेते मंडळी सुद्धा मतदान करावं असं आवाहन लोकांना करतायत. आपल्यासोबत राज्यातील काँग्रेसचे महत्वाचे नेते आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे स्वतः आहेत. सर, प्रचारात म्हणजे उन्हाच्या तडाख्यात प्रचाराचा त्रास हे सगळं आता संपलंय असं आपण म्हणूयात, आणि मतदानाचा दिवस उजाडला, काय चित्र आहे, कसं पाहता सगळं? आज मतदानाचा दिवस आहे आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून सर्व मतदारांनी मतदान करायला पाहिजे. मी पहिले सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो. आणि एकूणच आज आम्ही पाहतोय बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या आहेत आणि काय त्यामुळे टेक्निकली फॉल्ट आहे ते तात्काळ दूर करण्या दृष्टिकोनातून आम्ही सूचना केलेल्या आहेत. मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे चांगल्या वातावरणामध्ये ह्या निवडणुका व्हाव्यात. आतापर्यंत प्रचार चांगला झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे यश येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे. तुम्ही राज्यातले मोठे नेते आहात, मात्र इथं 4 टर्म खासदार असलेल्या एका उमेदवारासोबत तुमची लढत आहे, हे चित्र तुम्ही कसं बघता? नाही, प्रश्न शेवटी 5 वर्षांनी येणारी निवडणूक असते आणि 5 वर्षांनंतर जर व्यवस्थित काम नाही झालं तर लोकांच्या अपेक्षा भंग होतात आणि मग 5 वर्षांनंतर त्याचं मूल्यमापन करण्याचा अधिकार जो आहे तो हक्क बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये प्रत्येकांना दिल्याने तो बदल केला जातो. त्यामध्ये 5 वर्षांनंतर मूल्यमापन केलं जातं, त्याच्यावर पुढची निवडणूक ठरल्या जातं. मूल्यमापनावर बोलताय, मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की आपण मतदान केलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात मतदान आपण करावं. आपला हा राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आपण हक्क त्या ठिकाणी आपला अबाधित आहे आणि प्रत्येकांना मताचा अधिकार जो आहे सर्वश्रेष्ठ अधिकार आहे. यामध्ये कुठेही आपण इतर कामं असतात परंतु हा मतदानाचा हक्क फार मोठा आहे, तो त्या ठिकाणी सर्वांनी बजावला पाहिजे. आणि एकूणच मतदारांनी नवीन त्या पद्धतीनं जे वातावरण आज तयार झाले आहेत पूर्ण मतदारसंघामध्ये राज्यामध्ये त्यावरून भविष्यात काय होणार आहेत या सगळ्या गोष्टी स्पष्ट आहे. हे होते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माणिकराव ठाकरे. सगळ्यांना आवाहन करताय, बाहेर पडा, मतदान करा, कारण मतदान हा तुमचा हक्क आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, यवतमाळ.